मंत्रिमंडळाचा काल विस्तार झाला, मात्र या मंत्रिमंडळामध्ये समावेश झाला नाही म्हणून बच्चू कडू आता काहीशी नाराजी व्यक्त करत आहेत। जे उशिरा आले त्यांना पहिल्या पंक्तीत बसवलं अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। बच्चू कडू यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि त्यानंतर ही प्रतिक्रिया दिली। आता धोका देणाऱ्यांचंच राज्य आहे, धोका देईल तो मोठा नेता आणि त्यालाच मंत्रीपद मिळतं असं वक्तव्यही बच्चू कडू यांनी केलं। जो उशिरा आला त्याला पहिल्या पंक्तीत बसवल्या गेलं आणि जो पहिले गेला त्याला आता आखरीमध्ये बसवल्या जात आहे। पण त्याची काही नाराजी नाही आहे, हे चालू राहते राजकारणात, कमी जास्त हा बदल फेर चालू राहते। आम्ही तेवढे समजदार आहो अशी कोणती नाराजी नाही। माझं तर असं मत आहे, माझं व्यक्तिगत मत जर पाहिलं तर फक्त मंत्रिपदासाठीच आम्ही तिथं गेलो असं आमचं बिलकुल मत नाही आहे। दिया तो भी भला, नाही दिया तो उससे ज्यादा भला। आम्ही त्याच्यात काही फार बच्चू कडू मंत्री आहे म्हणजेच तो हाय बच्चू कडू असं नाही आहे। मंत्र्यापेक्षा बच्चू कडू महत्त्वाचा आहे आणि मग त्या पद्धतीनं आम्हाला फार काही त्याचं दुःख नाही आहे। धोका देणाऱ्याचंच राज्य आहे, तुम्ही एक सांगा राज्य कोणाचं आहे असू द्या। जो ज्यादा धोका देगा वो बड़ा नेता होऊंगा। अभी देखो कहीं धोखा देने से पार्टी बड़ी हुई ना? भाजपा रहे, शिवसेना रहे, कोई रहे, धोखा कौन बंडखोर नहीं है? बंडखोर कौन नहीं है? कौन नहीं कर रहा है बंडखोरी? किसके पार्टी में बंडखोर नहीं? यहाँ तो बंडखोरों का राज है, जो बंडखोर के करके आया उसको पहले मंत्री पद मिलता है। महिलाओं को जगह। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।